शोधायची गरज नाही। कणकवलीच्या लक्ष्मी चित्रमंदिर नजीक श्रीराम कास्य थाळी मसाज सेंटर, अबाल वृद्ध स्त्री पुरुषांसाठी आरोग्यदायी कास्य थाळी मसाज। कास्य थाळीने तळपायांना मसाज करा आणि आरोग्यपूर्ण राहा। कास्य थाळीने तळपायांना मसाज केल्याचे फायदे: गुडघेदुखी, ताजदुखी, कंबरदुखी अशा त्रासांचे प्रमाण कमी होईल। शरीरातील पित्ताचे वाताचे प्रमाण अतिरिक्त उष्णता कमी होईल। शरीरातील थकवा कमी होऊन थंडावा लाभण्यासाठी, मधुमेह पायाच्या संवेदना कमी होऊ नये यासाठी कास्य थाळी मसाज। निद्राना समस्या येते आटोक्यात, शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत। निरोगी आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी कास्य थाळी मसाजचा खास उपाय, शोधायची गरज नाही। कणकवली लक्ष्मी चित्रमंदिर नजीक श्रीराम कास्य थाळी मसाज सेंटर कणकवली। संपर्क 9730938388। महाराष्ट्रातील कांदा प्रश्नी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकार नाफेड व NCCF मार्फत राज्यातील 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रति क्विंटल या दराने आजपासूनच खरेदी करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे। महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, लासलगाव आदी केंद्रांवरून हा कांदा खरेदी करण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास 2 लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक कांदा देखील खरेदी केला जाईल। या खरेदीची सुरुवात आज दुपारी 12 वाजल्यापासूनच सुरू करण्यात येत असल्याची घोषणाही पियुष गोयल यांनी केली आहे। कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लावल्यानंतर कांद्याचे भाव पडतील की काय या भीतीने महाराष्ट्रातील पेटलेल्या कांदा प्रश्नावर आज राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली। ही दिल्लीवारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत सफल ठरली आहे। आपण केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेही पियुष गोयल यांना फोन आले। त्यांनी देखील राज्यातील कांदा नाफेड व NCCF मार्फत खरेदी केला जावा याबाबत आग्रही विनंती केली अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली। दरम्यान केंद्र व राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। यापूर्वी देखील नाफेड व NCCF मार्फत राज्यातील 3 लाख मेट्रिक टन कांदा केंद्र सरकारने खरेदी केलेला आहे। त्याचबरोबर आता आणखी 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 प्रति क्विंटल भावाने खरेदी करण्यात येत असून कांद्याचे भाव उत्पादक व खरेदीदार या दोघांच्या दृष्टीने संतुलित राहतील यासाठी सरकार प्रयत्नशील राहील। तसेच सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे असेही यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी तात्काळ राज्यातील कांदा खरेदी करण्याबाबत घोषणा केली। तसेच 2410 रुपये प्रति क्विंटलचा भाव देऊन कांदा खरेदीस तात्काळ सुरुवात देखील केली। याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील दूरध्वनीवरून सातत्याने माझ्या व गोयल साहेबांच्या संपर्कात होते। तसेच कांदा खरेदीबाबत आग्रही होते। केंद्र सरकारने निर्यात शुल्काबाबत पुनर्विचार करावा अशी विनंती देखील आम्ही केली आहे। मात्र दरम्यानच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने तात्काळ खरेदीचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे। याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांचे धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत। महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर फार मोठा एक प्रश्न निर्माण झाला होता। मी तो प्रश्न घेऊन आज वाणिज्य मंत्री आदरणीय पियुष गोयल साहेबांकडे आलो। माझ्यासोबत माझे सहकारी अतुल बेनके साहेब या ठिकाणी माझ्यासोबत आहेत आणि मी केंद्र सरकारला पियुष गोयल साहेबांच्या माध्यमातून विनंती केली की कांद्याचा प्रश्न आणि कांद्याचे भाव शेतकऱ्यांचे महाराष्ट्रामध्ये खाली यायला लागलेत। कारण एक्सपोर्ट ड्युटी जी 40% केली गेलेली आहे त्यामुळे भाव पडण्याची संशय हा शेतकऱ्याच्या मनात येतोय आणि शेतकरी आज आंदोलन करायला पुढे आलेले आहेत। त्यामुळे आम्ही विनंती केली की एक्सपोर्ट ड्युटीच्या संदर्भामध्ये आपण पुनर्विचार करावा आणि त्या बाबतीमध्ये पुनर्विचार करत असताना जर वेळ लागत असेल तर तात्काळ आपण या ठिकाणी नाफेडच्या मार्फत या ठिकाणी खरेदी चालू करावी। यापूर्वी 11-15 रुपयाप्रमाणे खरेदी कांद्याची झालेली आहे। आज ऐतिहासिक भाव नाफेड करून केंद्र सरकारनी आतापर्यंत 3 लाख टन खरेदी केलेला आहे पण इथून पुढचा जो 2 लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे तो 2410 रुपयांनी या ठिकाणी
क्विंटलाप्रमाणे खरेदी केल्या जाणार आहे। मी देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांचे, वाणिज्य मंत्री आदरणीय पीयूष गोयल साहेबांचे, मी मनापासून महाराष्ट्राचा कृषी मंत्री या नात्याने त्यांना धन्यवाद देतो। आणि त्यांना मी आणखीनही विनंती केली आहे की 2 लाख टन पेक्षा जर जास्त कांदा आला तर या ठिकाणी तो सुद्धा आपण याच भावाने खरेदी करावा, तर त्याला सुद्धा त्यांनी सकारात्मक या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। मी केंद्र सरकारचं महाराष्ट्र सरकारच्या वतीने आणि महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने मनापासून आभार मानतो। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ.com।